नमस्कार, चालनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपले सर्वांचं स्वागत करते. बातम्यांच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीसाठी घेतला निर्णय. अयोध्येत तणावपूर्ण शांतता, 70,000 सुरक्षा कर्मी तैनात, शाळा कॉलेज राहणार बंद. दुधाचे दर लिटर मागे 5 रुपयांनी वाढणार, दूध उत्पादकांसाठी महत्वपूर्ण निर्णय. फ्रान्समध्ये राफेल डीलची चौकशी होण्याची शक्यता, फ्रान्समधील एनजीओ कडून कराराबाबत चौकशीची मागणी. आणि उस्मानाबादमध्ये मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले मुस्लिम बांधवांनी आंदोलन. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर मार्गासह पश्चिम रेल्वेवर रविवारी दुरुस्ती कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद, हार्बरवर पनवेल ते नेरूळ अप आणि डाऊन मार्ग आणि नेरूळ बेलापूर ते घाटकोपर अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक असेल. तसेच पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरही ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याणहून सकाळी 10:37 ते दुपारी 3:06 पर्यंत सुटणाऱ्या सर्व जलद लोकल दिवा आणि परळ स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सहून सकाळी 10:05 ते दुपारी 3:22 पर्यंत जलद अर्धजलद लोकल घाटकोपर विक्रोळी भांडूप मुलुंड दिवा स्थानकातही थांबतील. CSMT कडे ये जा करणाऱ्या लोकल मेल एक्सप्रेस सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत सुमारे 20 मिनिटे उशिरा धावतील. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे पनवेल सेवा ही बंद राहणार आहे. CSMT ते नेरूळ आणि ठाणे ते नेरूळ मार्गावर विशेष लोकल चालवल्या जातील. रविवारी रत्नागिरी ते दादर पॅसेंजर दिवा येथे थांबवून पुन्हा तिथूनच रवाना करण्यात येईल. ही गाडी दिवा स्थानकापर्यंत थांबवण्यात येणार असल्यानं दादरहून दुपारी 3:40 वाजता विशेष लोकल सोडण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येतील राम मंदिर मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण आता चांगलंच तापलेलं दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 2 ट्रेन भरून हजारो शिवसैनिकही अयोध्येत पोहोचले आहेत. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनाने 70,000 सुरक्षा कर्मी येथे तैनात केले आहेत. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. प्रशासनाने 70,000 सुरक्षा कर्मी येथे तैनात केले आहेत. रेल्वे स्थानकावरही मोठ्या प्रमाणात पोलीस बल तैनात आहे. अयोध्यात कलम 144 लागू झाला. तसेच शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले असून शहरातील 50 शाळांमध्ये सुरक्षा कर्मीचे कॅम्प लावण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी एक अप्पर महानिदेशक स्तराचा अधिकारी, एक उप पोलीस महानिरीक्षक, 3 वरिष्ठ पोलीस अधीक्षक, 10 अप्पर पोलीस अधीक्षक, क्षेत्राधिकारी, 106 इन्स्पेक्टर, 700 कॉन्स्टेबल्स, तर RAF चे 5 दल तैनात आहेत. या व्यतिरिक्त ATS चे कमांडो आणि ड्रोन कॅमेरांची नजरही असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पेट्रोल डिझेलच्या दरात दिवसेंदिवस कपात होत असल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय, पण हा आनंद जास्त काळ टिकणारा नसणार आहे. कारण पेट्रोल कमी झालं तरी आता तेच पैसे दुधासाठी मोजावे लागणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दूध दर लिटर मागे 5 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. हा निर्णय जरी दूध उत्पादकांसाठी घेतला असला तरी मात्र याचा फायदा त्यांना होतो की नाही हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दूध उत्पादकांना 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेऊनही 50 दिवसात प्रत्यक्ष ती रक्कम न दिल्यानं या अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दूध उत्पादकांनी दिला आहे. उत्पादकांना दर कमी मिळत असल्यानं अनुदान देण्याचा निर्णय जुलैमध्ये राज्य सरकारने घेतला होता. ऑगस्ट महिन्याची रक्कम उत्पादकांना देण्यात आली, मात्र त्यानंतर आत्तापर्यंतची रक्कम मिळालेली नाही. सरकारने 15 डिसेंबरपर्यंत अनुदान न दिल्यास त्या योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दूध संघाच्या प्रतिनिधींनी दिला आहे. त्यामुळे दुधाचे दर वाढवणार की नाही यावर उत्पादकांनी बोलण्यास नकार दिला. मात्र अनुदान योजनेतून बाहेर पडल्यास दुधाचा दर वाढवण्याशिवाय व्यावसायिकांकडे पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई.
राफेल करारावरून मोदी सरकारच्या अडचणी वाढलेल्या असताना आता भारताप्रमाणे फ्रान्समध्येही राफेल डीलचा मुद्दा चांगला स्थापित झाला आहे. फ्रान्समधील भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने राफेल डील विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि कराराची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. त्यामुळे आता राफेल कराराची फ्रान्समध्येही चौकशी होण्याची शक्यता आहे. शेर्पा या एनजीओने ही तक्रार दाखल केली आहे. बेकायदा आर्थिक स्त्रोत, भ्रष्टाचार, कर चुकवेगिरी, एकूणच आर्थिक गुन्ह्यांविरोधात आपण लढा देतो असा या संस्थेचा दावा आहे. फ्रान्सच्या मीडिया पार्ट संकेतस्थळानं ही माहिती दिली आहे. फ्रान्सच्या राष्ट्रीय आर्थिक अभियोजक कार्यालयात ऑक्टोबर अखेरीस ही तक्रार दाखल करण्यात आली. भारत आणि फ्रान्समध्ये कुठल्याही नियमांच्या आधारावर 36 राफेल विमानांच्या विक्रीचा करार झाला. तसेच डासू कंपनीने ऑफसेट भागीदार म्हणून अनिल अंबानीची रिलायन्स ग्रुपची निवड कशी केली याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी शेर्पाने केली आहे. अनिल अंबानींच्या कंपनीकडे फायटर विमानांच्या निर्मितीचा कुठलाही अनुभव नाही. तसेच हा करार होण्याच्या 12 दिवस आधी ही कंपनी स्थापन झाली आहे असं मीडिया पार्टनं म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना मुस्लिम आरक्षण मिळावे या मागणीसाठी उस्मानाबाद येथे जमात उलमे महाराष्ट्र या संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन देत जोरदार घोषणाबाजी देखील केली. पाहूयात हे वृत्त. सच्चर कमिटी आणि न्यायालय यांनी मुस्लिम समाजाला शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात दिलेले 5% आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धीरगुडे यांनी पाठिंबा दिला. सच्चर आयुक्त आपल्याकडे झालेला विषय होता, केंद्र सरकारने नियुक्ती केलेला होता तो रंगनाथ मिश्र आयोग, न्यायमूर्ती रंगनाथच्या नेतृत्वाखाली नेमलेला होता. त्या आयोगाने पूर्ण भारतात गल्ली गल्लीमध्ये जाऊन मुस्लिम समाजाचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी एक निश्चित केला की मुस्लिम समाजाची शैक्षणिक सामाजिक आर्थिक परिस्थिती दलितपेक्षा बिकट आहे. काय भागात तर त्यांनी मुस्लिम समाजाला SC सवलत द्यायला पाहिजे असं शिफारस केला. असं शिफारस करीत असताना जमियत उलमा महाराष्ट्रातर्फे आज आम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावा यासाठी धरणे आंदोलन केलेलं आहे. सरकार सध्या अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाचा उद्देश असं होतं की देशा राज्याच्या विकासासाठी काय प्रश्न असतात, पण सध्याचं अधिवेशन असं वाटते अधिवेशन आरक्षणच्या विषयावरही ही चालू आहे. पण आमची जमियत उलमा संघटनातर्फे मागणी आहे, तुम्ही सगळ्याला द्या पण मुस्लिम समाजाला द्या. तुम्हाला माहीत असेल जेव्हा जेव्हा मराठा समाजाचे आरक्षणाचे मेळावे धरणे आंदोलन झाले त्यावेळेस सगळे मुस्लिम समाजाने त्याला पाठिंबा दिला. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, सरकारचे कानावरही एक लक्ष येत नाही की मुस्लिम समाजाचा आरक्षण कधी जाहीर करणार. हो, सध्या परिस्थिती अशी आहे, आमचे CM माननीय मुख्यमंत्रीने सांगितले की मराठा समाजाला 1 डिसेंबरला जल्लोष करायचा. अहो, आम्ही कधी जल्लोष करायचा? आमचं एक तर डेट सांगा, 2 सांगा, 3 सांगा, 4 सांगा. ह्या अधिवेशनमध्ये मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळालंच पाहिजे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. बार्शी मालवंडी रोडवर सुर्डी गावात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्यानं एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली ही खड्ड्यात आदळली आणि ती उलटली. दरम्यान ट्रॉलीच्या बाजूने चाललेल्या येळबा शोभा डोईफुडे यांच्या अंगावर ही ट्रॉली पडल्यानं त्यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला. 23 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास येळबा डोईफोडे हे शेतातून घरी रस्त्याच्या डाव्या बाजूने येत होते. पाठीमागून रस्त्याने एक ट्रक येत होता. हा ट्रॅक्टर उसाने भरलेल्या 2 ट्रॉलींसह येत होता. तेव्हा ट्रॅक्टर चालकाकडून रस्त्यावरील एका खड्ड्यात ट्रॅक्टर जोरात आदळला आणि उसाने भरलेल्या या दोन्ही ट्रॉल्या पलटी झाल्या. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूने घरी जात असलेले सुर्डी गावातील ज्येष्ठ नागरिक येळबा शिवबा डोईफोडे वय 68 यांच्या अंगावर ह्या ट्रॉल्या पलटी झाल्या. त्यावेळी गावातील काही लोकांनी ऊस बाजूला सारून त्यांना बाहेर काढले, मात्र सदर व्यक्ती ऊसाखाली दबून मयत झाल्याचं निदर्शनास आलं. या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी वयोवृद्ध इसम आहेत, येलबा डोईफुडे म्हणून, ते त्यांच्या शेतात चाललेले होते. त्यावेळेस माडा वैरक्त माडा रोडवरती
जात असताना एक ट्रॅक्टरवाला पाठीमागून आला, उसानं भरलेला ट्रॅक्टरवाला होता. त्याच्या हयगय आणि निष्काळजीपणामुळे त्याची ट्रॉली पलटी झाली आणि त्या ट्रॉलीच्या उसाची ट्रॉली त्या उसाखाली वयोवृद्ध इसम सापडली आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी अटक आहे, सध्या शांतता आहे, बाकी ट्रॅफिक वगैरे सगळी क्लिअर केलेली आहे आणि शांतता आहे. जी काही कारवाई कायदेशीर कारवाई होईल, गुन्ह्यात जी आवश्यक आहे ती पूर्णपणे कायदेशीर कारवाई होईल. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथे एकाच कुटुंबातील तिघा जणांचा शॉर्ट सर्किटमुळे 6 एकर ऊस जळून खाक झाला आहे. यात ड्रीप पाईपसह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाली आहेत. दरम्यान ऊस जळाल्याची घटना समजताच तलाठी मंडलाधिकारी यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. सावरगाव येथील सत्यप्रेम, चंद्रकांत, गणेश जगताप हे तिघेही भावंड एकजुटीने शेती करतात. यावर्षी त्यांनी शेतात ऊसाची लागवड केली होती. ऊस गाळप होण्याकरता तयार होता. या शेतातून विद्युत मुख्य वाहिनी जाते. वाऱ्याच्या झटक्याने या तारांमध्ये घर्षण होत होते, पण याकडे विद्युत महावितरणाच्या अभियंत्यांनी लक्ष घातले नाही आणि त्याचा फटका या शेतकऱ्यांना बसला. ही तार दुपारी अचानक तुटली आणि एकमेकाला घर्षण होऊन पेट घेतला. घर्षणाचे लोळगे ऊसाच्या फळात पडल्यानं ऊसाने सर्वत्र पेट घेतला आणि यामध्ये पाहता पाहता सर्वत्र आगीने उग्र रूप धारण करून सर्व ऊस जळून खाक केला. ऊस जोमाने यावे याकरता 6 एकरात ड्रीप अथरले होते. यासाठी मोठा खर्च केला, मात्र शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका 6 एकरातील ड्रीप जळून खाक झाले आहे. यामुळे ही भावंडे हतबल झाली असून आर्थिक मदत मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे. कमी पाणी असल्यामुळे आम्ही ठिबक सिंचन केली आणि ती संपूर्ण करून गेल्यामुळे आधी दुष्काळी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. अखिल भारतीय दुसरे आणि 31वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचा शुभारंभ नुकताच कराड येथे झाला. या संमेलनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनात देशाच्या विविध अभयारण्यातील सुमारे 100 हून अधिक प्रजातींचे दुर्मिळ पक्षी पाहायला मिळणार आहे. पाहूयात हे वृत्त. कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे सुरू झालेल्या 3 दिवसीय अखिल भारतीय पक्षी मित्र संमेलनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनात देशाच्या विविध अभयारण्यातील सुमारे 100 हून अधिक प्रजातींचे दुर्मिळ पक्षी पाहायला मिळत आहे. या पक्षीमित्र संमेलनाच्या निमित्तानं गिधाड, गरुड, ससानासारखे शिकारी पक्षी, फ्लाय कॅचर, रॉबिन, किंगफिशर, खंड्या पक्षाच्या दुर्मिळ जाती, पॅराडॉइज, फ्लाय कॅचर, इंडियन रोलर, तांबट, ग्रीन. जनमंच आहे आपल्यासाठी योग्य व्यासपीठ. अधिक पक्ष्यांची दुर्मिळ शिकार करतानाची आकर्षक छायाचित्रे पाहायला मिळणार असून ही छायाचित्र या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे. आज कराड शहरामध्ये दुसरं अखिल भारतीय आणि 32वं महाराष्ट्रातलं पक्षीमित्र संमेलन संपन्न होत आहे. त्याचं उद्घाटन करताना मला विशेष आनंद होता की या संघटनेनी कराड शहराची निवड करून हे संमेलन कराडमध्ये आयोजित करण्याची संधी दिली. कराड शहरातील सामाजिक संस्था कराड जिमखाना यांच्या विद्यमानं हे संमेलन या ठिकाणी यशस्वी होत आहे. संमेलनामध्ये देशभरातून पक्षीमित्र या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून जे निसर्गचित्र आहेत, पक्षीचित्र आहेत, यांचं देखील कलादालनामध्ये प्रदर्शनी करण्यात आली आहे. या फोटोग्राफीमधून उत्कृष्ट फोटोग्राफी, उत्कृष्ट चित्रकार यांना देखील उद्योजाला सन्मानित करण्यात येणार आहे. हे संमेलन कराडमध्ये होत असल्यामुळं एक निर्णायक संमेलन व्हावं यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. म्हणून या संमेलनापासून आपण पक्षीमित्र पुरस्कार देखील जाहीर केलेला आहे. तोही पुरस्काराचा वितरण समारंभ उद्या समारोपाच्या सत्रामध्ये राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते होत आहे. या संमेलनातलं विशिष्ट म्हणजे की या संमेलनाच्या उद्घाटन सत्रामध्ये आम्ही 5 पुस्तकांचं मान्यवर लेखकांच्या प्रकाशन केलेलं आहे की भारतातील पक्षी, त्यानंतर ई बुक पक्ष्यांवरती, अशा वेगवेगळे बदलते विषय लक्षात घेऊन पक्ष्यामित्रांना अभ्यास व्हावा, समाजामध्ये पक्षीमित्रांच्याबद्दल जागृती व्हावी आणि पक्ष्यांच्या संवर्धनाबद्दल समाजाप्रती प्रेम निर्माण व्हावं यासाठी या संमेलनामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केले आहे. दिवसभरांसाठी मान्यवरांची सत्रं ठेवली असून हे 2 दिवसांमध्ये येणाऱ्या पक्षीमित्रांना, तमाम नागरिकांना हे संमेलन आपण खुले ठेवलेलं आहे की जेणेकरून
हे केवळ संमेलन न राहता यातून प्रचार व प्रसार व्हावा आणि पक्षांचं संगोपन व्हावं ही यामागची आमची भूमिका आहे. कराड इथे हे जे दुसरं अखिल भारतीय आणि 32वं महाराष्ट्र पक्षमित्र संमेलन होत आहे, या संमेलनामध्ये छायाचित्र किंवा आधुनिक माध्यमांचा आपण कसा वापर केला पाहिजे आणि सोबतच पक्षी संवर्धन विषयक महाराष्ट्रामधले जे वेगवेगळे विषय आहेत आणि त्याचे समस्या आहेत, एकीकडे आपण विकास दर राखला पाहिजे, वाढवला पाहिजे यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असतानाच मोठमोठे प्रकल्प राज्यामध्ये येत आहेत, पण ते सगळे येत असताना राज्यामध्ये हे पक्षी अधिवास जे आहे त्या पक्षी अधिवासांकडे दुर्लक्ष होता कामा नये. वाघांना जे महत्त्व मिळतं किंवा वाघांच्या संचार मार्गांना महत्त्व मिळतं आणि मग त्यासाठी या सगळे प्रकल्प ची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना मिटिगेशन मेजर्स घ्यायला भाग पाडल्या जातं, पण तसा प्रकार हा पक्ष्यांमध्ये होत नाही आणि पक्षी अधिवासांबद्दल होत नाही. त्यांचे अधिवास मात्र या सगळ्या प्रकल्पांमध्ये बळी जात आहेत. त्या पक्ष्यांमध्ये विशेषतः काही दुर्मिळ पक्षी प्रजाती आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या अधिवासांमध्ये सुद्धा हे येत आहे, त्याच्यामुळे त्या अधिवासांना आपल्याला वाचवण्याची आता गरज आहे. कराड इथे दुसरं अखिल भारतीय व 32वं राज्य पक्षीमित्र संमेलन भरत आहे. या संमेलनाच्या निमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन कराड जिमखान्यानं केलेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं देशपातळीवर आम्ही जे छायाचित्र स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद आम्हाला मिळाला. या छायाचित्रांमधून खाली आम्ही या देशातल्या विविध प्रांतातली भागातल्या पक्ष्यांचं छायाचित्राचं प्रदर्शन खाली भरवलेलं आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. बुधवार पेठेतील दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अन्नकोट करण्यात आला. नमकीन पदार्थ, फळे, खाद्यपदार्थ, चॉकलेट, बिस्किटे आणि विविध प्रकारची मिठाई अशा 151 मिष्टान्नांचा अन्नकोट यावेळी करण्यात आला. तसेच नारळांनी ओम आणि पणत्यांची आकर्षक सजावट केली होती, त्यामुळे मंदिरा परिसरात अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं ट्रस्टच्या 126व्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभाऱ्यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजवण्यात आला. कार्यक्रमाचे या वर्षीचं हे 20वं वर्ष होतं. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल 221 अधिक भाविकांकडून विविध प्रकारचे पदार्थ मंदिरात गोळा झाले. हे सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद ससून रुग्णालयात आणि मंदिरातील भक्त यांना देण्यात येणार असल्याचं ट्रस्टतर्फे सांगण्यात आलं. त्रिपुरी पौर्णिमेचं आयोजन केलं जातं. आमच्याकडे सर्वसाधारणपणे एक महिनाभर काकड्याची आरती चालते. तो काकडा होतो त्याचा अन्नकोट असतो. आपण देवाला 56 भोग जे म्हणतो ते 56 प्रकारचे भोग आज देवाला लावलेले आहेत. आज ही त्रिपुरी पौर्णिमा हे शंकरानं त्रिपुरासुराचा वध केला त्याकरता ती आज देवदिवाळी जशी आपली दिवाळी असते तशी देवदिवाळीचा हा काळ असतो. त्या काळामध्ये अंधार जावा प्रकाश यावा अंधारातून प्रकाशाकडे ही जी काय आपली परंपरा आहे 2000 वर्ष त्या परंपरेचं हे प्रतीक आहे की ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आज जो काय त्रिपुरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं त्याला सर्वसाधारणपणे आपण 25,000 काचेच्या ग्लास त्यामध्ये आपण सगळी ती दिव्यांची सजावट केलेली आहे, फुलांची रांगोळी काढलेली आहे. सकाळपासून भक्तांची फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. रात्री 2-3 वाजेपर्यंत फार मोठ्या प्रमाणात ही गर्दी राहील. तरी श्रींच्या दर्शनाचा आणि अन्नकोट पाहण्याचा लाभ सगळ्या भक्तांनी घ्यावा. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. पहिल्यांदाच दगडूशेठ गणपतीच्या त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त
अन्नकोटाचा कार्यक्रम आणि आरतीच्या कार्यक्रमास मी आलो. इथलं सगळं वातावरण अतिशय भक्तिमय आहे. भाविक खूप उत्साहात आहेत आणि हा कार्यक्रम खूप चांगला आहे. या निमित्ताने मी दगडूशेठ गणपतीला अशी प्रार्थना करतो की महाराष्ट्रामध्ये यावर्षी जो काही मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे त्या दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना बळ दे. आम्ही आमच्या कार्यालयातर्फे धर्मादाय कार्यालयातर्फे एक योजना आखलेली आहे आणि त्या योजनेच्या संदर्भात आज दुपारी एक अल्प बचत भवनमध्ये मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये आम्ही असा ठराव घेतलेला आहे की महाराष्ट्रामधल्या दुष्काळी भागामध्ये चारा छावण्या उभारायच्या आणि ते चारा छावण्या उभारण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जे काही ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टच्या ट्रस्टींना आम्ही बोलावलं होतं आणि त्यांना विनंती केली की चारा छावण्यासाठी तुम्ही आर्थिक स्वरूपाची किंवा चाऱ्याच्या स्वरूपाची मदत करा. आणि मी परत एकदा बाप्पांना विनंती करतो की हा जो कार्यक्रम आम्ही चारा छावण्याचा घेतलेला आहे तो कार्यक्रम यशस्वी होऊ दे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सुखी कर अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. बैठिए मैडम बैठिए. देखो इनको, इनकी नाक देखो, बिल्कुल अपने पिताजी से मिलती है. देखो इसकी आंखें देखो. पता है तेरे पिताजी ने हमें हंसाया है, रुलाया है, मनोरंजन दिया है. मतलब कौन सा गाना था, एक चतुर नार बड़ी होशियार है, क्या गाना था वो. ओए बेटो तू यहाँ क्या कर रहा है, और ये दोनों लड़कियां कौन है. देखिए भाई साहब आप कौन है. जी मैं इसका बाप हूँ. आप इसके बाप हूँ. महमूद का बेटा नहीं है तू. अरे हास्य कलाकार महमूद, ये तेरे बाप का रोड नहीं है. जी नहीं. तो फिर बिना हेलमेट के दो लड़कियों को बिठा के रूम रूम करते शर्म नहीं आती तुम्हें. चलान तो कटेगा भैया तेरा. और अभी उतर के लेके जाओ. आपकी और सबकी सुरक्षा के लिए कृपया ट्रैफिक नियम का पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं. शाबाश. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. गेल्या आठवड्याभरापासून थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. निरोगी राहून स्वास्थ्य कमवण्यासाठी तसेच दिवसभराच्या कामामुळे आणि धावपळीमुळे थकवा आणि मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात येत असतो. हा थकवा घालवण्यासाठी व्यायाम हा आवश्यक असतो. मात्र वयाची 85 ओलांडली की धावणे किंवा चालणे हे व्यायाम करणं त्रासदायक होतं. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हास्य क्लब हा चांगला उपाय असल्यानं या हास्य क्लब मध्ये वृद्धांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत असते. पाहूया जळगावातील असाच एका हास्य क्लबचा हा रिपोर्ट. आजची जीवनशैली ही खूप धावती झाली आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कामाच्या धावपळीमध्ये थकवा आणि मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात येत असतो. यामुळे नैराश्य येऊन शरीरावर देखील याचा दुष्परिणाम होताना दिसत आहे. हा थकवा आणि मानसिक तणाव घालवण्यासाठी जळगावच्या नागरिकांकडून धावणे, फिरणे, जिम अशा व्यायाम प्रकारांना तरुणांकडून पसंती दिली जाते. मात्र ज्यांचे वय हे 50 वर्षाच्या वर झाले आहे त्यांच्याकडून असे व्यायाम प्रकार होत नाही. म्हणून 50 ते 70 वर्ष वयोगटातील वृद्ध नागरिकांकडून हास्य क्लबला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हास्य क्लबमध्ये मी 6-7 महिन्यापासून जॉईन झालेलो आहे. याच्यामध्ये मला एवढा फायदा झाला आहे की शरीराचे व्हेन्स वगैरे चांगले काम करतात. एक बी आजार नाही. रनिंग वय 73 आहे. तर ह्याच्यामध्ये बहिणी भावांचे भेटीगाठी होतात. त्याच्यामुळे मन चांगलं मोठं होतं आणि त्याच्यामध्ये एवढा दिवस चांगला जातो की त्या म्हणजे नाराजी राहत नाही. म्हणजे मन प्रसन्न राहतं. तर मला ह्या हास्य क्लबाचा एवढा फायदा झाला आहे की सगळ्यांनी एकत्र यायचं, सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं आणि घरातलं वातावरण चांगलं राहतं आणि सगळे चांगले कामं होतात आणि याच्या पुढेही चांगले कामं व्हायला पाहिजे. सगळ्यांना सहकार्य करायचं, चांगलं मन ठेवायचं, मोठेपणामुळे सगळं चांगलं आपल्याला फायदा भेटतो. एकच दार जन्म येतो, जन्म आणि मृत्यू आठवड्या जो येतो तो जातो. म्हणून चांगलं राहायचं आणि चांगलं जगायचं, पुढे जायचं. मी 20 वर्षापासून बहिणाबाई हास्य क्लबमध्ये नेहमीच येते. 6 ते 6:30 वॉक करते आणि 6:30 आमचे हास्याचे प्रकार इथे सुरू होतात. हास्य क्लबमध्ये सगळ्या प्रकारचे व्यायाम होत असतात. मानेपासून पायापर्यंत सगळ्या प्रकारचे व्यायाम इथे होतात. मानेचे, हाताचे, कमरेचे, पायाचे. त्यामुळे ज्यांना ज्यांना थायरॉईड आहे, बीपी आहे, ते सगळे प्रकार सगळ्यांचे नॉर्मल झालेले. मलासुद्धा 10 वर्षापासून थायरॉईड आणि बीपीचा त्रास होता. पण मी रेग्युलर हे व्यायाम करत असल्यामुळे माझे ते सगळे प्रकार आता नॉर्मल झालेले आहे आणि मी स्फूर्तीने काम करू शकते. माझा उत्साह वाढलेला आहे आणि मी बँकेत 7 तास रेग्युलर काम कार्य करीत असते. इथं आम्ही सगळे एन्जॉय करत असतो. आम्ही इकडं पिकनिकला जात असतो, सगळे मिळून हास्याचे प्रकार करत असतो. लायन हास्य,
मिरची हास्य जिब्रिश वगैरे सगळे प्रकार आम्ही इथं घेत असतो. आम्ही पहिल्या दिवसापासून या क्लबचे मेंबर आहोत आणि इतके दिवस झाले आम्ही येतोय, त्याच्यामुळे आम्ही एकदम तब्येतीने फिट आहोत आणि कुठला छोटे मोठे जे प्रॉब्लेम्स होते तेही नाहीसे झाले या व्यायामामुळे आणि आम्ही रेग्युलर मेंबर आहोत. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत, हास्याचे प्रकार आहेत, लायन लाफ्टर, स्विमिंग लाफ्टर, जिब्रिश लाफ्टर, मिरची, अनेक प्रकारचे व्यायाम करतो आम्ही. गेल्या 22 वर्षापासून हा हास्य क्लब जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानात सुरू आहे. या हास्य क्लबमध्ये जवळपास 100 अधिक सदस्य रोज सकाळी व्यायामाला येतात. या हास्य क्लबमध्ये सकाळी सगळ्या प्रकारचे व्यायाम केले जातात. त्यात हास्य थेरपी, मानेचे व्यायाम, कमरेचे व्यायाम इत्यादी व्यायाम प्रकारांचा समावेश असतो. रोज हास्य व्यायाम केल्याने 80% आजार बरे होतात आणि आम्ही सर्व वयोवृद्ध असून देखील सुदृढ आहोत असं हास्य क्लबमध्ये येणाऱ्या सदस्यांनी सांगितलं आहे. तसेच प्रत्येकाने या हास्य क्लबमध्ये यावं असंही आवाहन या वृद्धांनी केलं आहे. हा हास्य क्लब 22 वर्षापासून सुरू आहे आणि 22 वर्षापासून आम्ही इथे रेग्युलर स्टुडंट आहे इथे आणि त्याच्यामुळे आम्ही अगदी फिट झालेलं आहे. आज माझं वय 70 वर्षाचं आहे तरी पण मी अतिशय म्हणजे लांबून येते पण कोणतंही दुखणं नाही आहे, त्याच्यामुळे एकदम सुदृढ आहे. आणि हास्य क्लब जो आहे तो म्हणजे एक मानवाला देणगी आहे हास्याची आणि एक त्याचा चांगला उपयोग झाला पाहिजे. हास्यामुळे सर्वांना आनंद होतो आणि स्वतःलाही आनंद होतो. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. कन्नड शहरामध्ये नुकतीच सर्वपक्षीय बंजारा समाजाची बैठक संपन्न झाली. पारंपरिक वाद्य वाजवून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राज्याचे महसूल मंत्री आमदार संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती दिसून आली. तर या बैठकीत बंजारा समाजाच्या समस्या आणि प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीचं मुख्य कारण म्हणजे पोहरागड येथे सेवालाल सागर म्हणजेच नंगारा भवन यांचं येत्या 3 तारखेला भूमिपूजन करण्याचे आयोजित केलं आहे. तरी सर्व पक्षीय बंजारा समाजाने जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे म्हणून कन्नड तालुक्यातील बंजारा तांड्यातून बंजारा समाज हा वाणीमंगल कार्यालय येथे जमला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पारंपरिक वाद्य. या पारंपरिक वाद्यांनी लोकांची मने जिंकून घेतली. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, कन्नड.